नमस्कार. कथासागरच्या 132व्या भागात आज आपण येतोय आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे डोंगर फोडणारा माणूस. डोंगर फोडणारा माणूस दशरथ मांझी. दशरथ मांझी त्यांची ही गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. त्याच्या अगोदर गेले काही शनिवारी आपण कविता नाही देऊ शकत, पण आज मात्र मी नक्की कविता, मलाही खूप आवडली, तुम्हालाही खूप आवडेल. ही कविता आहे शंकर वैद्य यांची, निसर्गाने दगड दिला. निसर्गाने दगड दिला, निसर्गाने दगड दिला, निसर्गाने दगड दिला, त्याची मी मूर्ती केली. निसर्गाने दगड दिला, त्याची मी मूर्ती केली. निसर्गाने फुले दिली, निसर्गाने फुले दिली, त्याची मी माळ केली. निसर्गाने फुले दिली, त्याची मी माळ केली. दगड माती निसर्गाचेच, दगड माती निसर्गाचेच, त्याचे मी छानसे देऊळ केले. पाणी होते निसर्गाचे, त्याचे मी तीर्थ केले, त्याचे मी तीर्थ केले. निसर्गाने वाचा दिली, निसर्गाने वाचा दिली, त्याचे मी शब्द केले, त्याचे मी शब्द केले. देवळामध्ये मूर्ती ठेवून, देवळामध्ये मूर्ती ठेवून, त्याच शब्दांनी भजन केले, त्या शब्दांनी भजन केले. निसर्गाने दिले तरी, निसर्गाने दिले तरी, सारे उलटे घडत गेले. निसर्गाने दिले तरी, सारे उलटे घडत गेले. हाती आला दगड, हाती दगड आला त्याचे, हाती दगड आला त्याचे, त्याचे मी शस्त्र केले, त्याचे मी शस्त्र केले. अर्थातच शस्त्रा शस्त्र आणि मी, आमचा बिलकुल म्हणजे बिलकुल 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 काही भांडण नाही बरं का. शस्त्रही काही वेळेला लागतंच लागतं, पण आज ह्या डोंगर फोडणाऱ्या माणसाची गोष्ट आहे. निसर्गाने जे दिलेलं असतं त्याचाच उपयोग करून ह्यांनी काय वंडर घडवलं ते आपण ऐकणार आहोत. बघा, आपण म्हणतो डोंगरा एवढं आभाळ कोसळलं, डोंगरा एवढा आपत्ती आल्या, पण डोंगरा एवढा आपत्ती आल्यानंतर तो डोंगर फोडायचा कसा, तिथून मार्ग काढायचा कसा, आणि हे करण्यासाठी तुम्हाला शिक्षण लागतं का, पैसा लागतो का? काहीच नाही, फक्त आणि फक्त लागते जिद्द, काम करण्याची इच्छा, परिश्रम आणि कष्ट करण्याची इच्छा, की सारं 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 सहज होऊन जातं. काही वेळेला कोणीतरी अडवतं, नावं ठेवतं, वेळ लागलाय म्हणतं, अरे अरे असाच मरशील असंही सांगतं, तरीही आपल्या निश्चयापासून न ढळता सतत सतत काम केल्यानंतर हे जे दशरथ मांझी होते ना, या दशरथ मांझीनी केवढा तरी लांब, जवळजवळ 110 मीटर लांब, त्याचबरोबर 9.1 फूट मीटर दिलं आहे, पण मला त्याच्यावर विश्वास नाही बसला, रुंद, आणि डोंगर खोदून तो रस्ता केला आहे. किती खोलावा लागला डोंगर, तर 7.7 फूट एवढा असा त्यांनी तो फूट मीटर सॉरी एवढं त्यांनी खोदलं आणि मग रस्ता त्याच्यातून बनवला. आता हा जो माणूस आहे हा इंजिनियर आहे का? नाही. याच्याकडे मोठमोठी दगड फोडणारी आजकाल मशीन्स असतात, ब्लास्ट करणारं काही काही जिलेटिन कांड्या, काहीच नाही. पण हा जो काळ आहे याचा जन्माचा, तो काळ आहे स्वातंत्र्यापूर्वीचा. 1929 14 जानेवारीला याचा जन्म झाला, तेव्हा ब्रिटिश राज्य होतं. हा कुठचा नेमका? तर हा बिहारचा. बिहार म्हणजे बिहारमध्ये आजही बिहार हा मागास म्हटला जातो, त्याच्यातही मागास जिल्हा राजगीर जिल्हा, आणि त्या राजगीर टेकड्यांच्या मध्ये, राजगीर टेकड्यांच्या पलीकडे एक छोटंसं खेडं होतं, आणि त्या छोट्याशा खेड्यात राहणारा माणूस. त्याच्या खेड्यात शाळा नव्हती, पोस्ट ऑफिस नव्हतं, काही 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 नव्हतं. दट्टाकट्टा होता, कारण निसर्गाच्या समृद्ध सान्निध्यात वाढलेला होता. पण एकदा ह्याची बायको डोंगरावरून पाय घसरून पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी काही काही शक्यच नव्हतं. माणसानी वाहून न्यावी लागली, ते नेतानासुद्धा परत तेच डोंगर चढा, डोंगर उतरा आणि कितीतरी लांब चालत जा. मग त्यांच्याजवळचे, त्यातल्या त्यात जे जवळचं गाव होतं त्या गावामध्ये काही जे डॉक्टर हॉस्पिटल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याची बायको गेली, आणि तो म्हणाला जी वेळ माझ्यावर आली ती इतरांना येऊ नये, इतरांचं कोणी गमावू नये, म्हणून मला आणि मलाच हे काम केलं पाहिजे. सतत 22 वर्ष कोणत्याही प्रसिद्धीशिवाय हा माणूस झगडत राहिला, झगडत राहिला, झगडत राहिला, झगडत राहिला, त्याची ही गोष्ट. बघा, याची छोटीशी शेती होती आणि मग सुरुवातीला आतासारखं काही नव्हतं ना, जरासा मोठा झाला, शाळा बिळा आता नव्हतीच नव्हती, मग कोळशाच्या खाणीमध्ये काम करायला लागला. पण कोळशाच्या खाणीमध्ये पैसा मिळतो, पण खूप काही आपल्याला
त्याच्यामध्ये काय म्हणतो कष्ट खूप असतात, तब्येतीला ती सगळी धूळ, आणखीन ते कोळशाचे कण असतात ते आत घुसतात, आणि मग फुफ्फुसांना त्रास व्हायला लागतो, भोकं पडायला लागतात, आणि मग थोडे दिवसांनी पैसा साठला, घरी आला, लग्न झालं होतं, मग शेती करायला लागला. दुसऱ्याच्या शेती, इतकी शेती थोडी होती की दुसऱ्याच्या शेतावर जाऊन कामही त्याला करायला लागायचं. हे जे दुसऱ्याचं शेत होतं त्यासाठी त्याच्या गावातून त्याला डोंगर चढून जावं लागायचं, आणि मग डोंगर उतरून चालत दुसऱ्याच्या शेतात जायचं, पहाटेच घर सोडायला लागायचं. अर्थातच पूर्वी जशी प्रथा होती त्याप्रमाणे बायका ह्या आपल्या शेतावर काम करणाऱ्या नवऱ्यांसाठी अशी, आपल्याकडे जसं ह्या शेतकरी बायका असतात ना, एका छोट्याशा फडक्यामध्ये भाकरी, आणखीन कांदा आणि सुकी भाजी घेऊन जातात घरचं काम आवल्यावर, तशी ही रोज रोज जायची, हा त्यांचा रोजचा दिनक्रम. एकदा अशीच चाललेली होती. आता बघा, बिहारचा जो काही राजगीर टेकड्या आहेत ना, त्यावेळेला कदाचित थोडीफार शेती असेल, म्हणजे झाडं झुडपं, पण तरी सगळ्या उजाड उजाड झालेल्या होत्या, उजाड टेकल्या. थंडीच्या दिवसामध्ये प्रचंड थंडी, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आजूबाजूला झाडी नसल्यामुळे तापणारे दगड आणि त्याच्यावर रिफ्लेक्शन होऊन येणारा सूर्य, त्याचा प्रचंड त्रास व्हायचा, प्रचंड उन्हाळा असायचा, घाम यायचा नाही पण आगाग व्हायची अंगाची, कारण कोरडी हवा आहे ना तिकडे, आणि पावसाच्या दिवसामध्ये भरपूर पाऊस, मात्र तो पाऊस न साठवल्यामुळे पाण्याची जी टंचाई असते, आणि सगळीकडे गरिबी आणि दारिद्र्य, कारण हे कोण लक्ष देणार ना, ब्रिटिशांचं राज्य होतं ना 1929, मग जरा जरा स्वातंत्र्य झाल्यावर काही लगेच काही प्रगतीचे वारे राहिले नाहीत ना, अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी जगत होती. मी म्हणतं तसं की सुरुवातीला कोळशाच्या खाणीत, मग स्वतःचं शेत, दुसऱ्याचं शेत, आणि ह्या शेतामध्ये अर्थातच दुपारची बायको एकदा चालली होती. पावसाचे दिवस होते, हा टेकड्यांचा सगळा भाग आहे, तिचा पाय घस पाऊलवाट, म्हणजे लोक जाऊन जाऊन पाऊलवाट झाली होती, रस्ता असा नव्हताच तिथे बांधलेला बनवलेला, त्या पाऊलवाटेवरून हिचा पाय घसरला आणि ही खालती पडली, सगळी हाडं मोडून गेली, चेंदामेंदा झाला, ती बिचारी तिथेच बेशुद्ध पडली. तिला लोकांना हे कळे कळेपर्यंत वेळ गेला, मग तिला उचलली, आणि लोकांनी जसं पूर्वीच्या किंवा आताही काही वेळेला बघता, दोन बांबूच्या दांड्या आणि त्याला अशी एक झोळी बनवतात आणि त्याच्यावर माणसाला झोपवतात, तसं हिला घेऊन गेला, पण हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत बिचारी मरून गेली होती. हा घरी आला, अत्यंत दुःखी होता, मनाला त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी ह्याच्यावर मार्ग शोधायचा. मग त्याचा दिवस सुरू व्हायचा, पहाटे 4 वाजता दिवस सुरू व्हायचा, स्वतःचं स्वतःच काहीतरी जेवण बिवण करून घ्यायचं, बांधून घ्यायचं, आणि मग तो दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायला निघायचा. हे सगळं होऊन परत येताना त्याच्याकडे छिन्नी आणि हातोडा, ते त्याच्या झोळीमध्ये पिशवीमध्ये टाकलेलं असायचं, आणि मग छिन्नी आणि हातोड्यानी तो दगड फोडायला लागायचा. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की अरे हा काय वेडा आहे का, एवढा मोठा पहाड फोडायचा आहे आणि तो छिन्नी आणि हातोड्यानी, हा काही सांगत ऐकत नाही आहे असं म्हणल्यानंतर मात्र गावकरी मात्र त्याच्या मदतीला आले. त्यांनी थोडीफार मदत केली, खास करून त्याला उत्तम दर्जाच्या हातोड्या, उत्तम दर्जाची छिन्नी दिली, काही काही लोक छोटीफार मदतही करायचे. अशा परिश्रमातून रस्ता तयार झाला, मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 110 मीटर लांब, रुंदी त्याची मला खात्रीने सांगता येत नाही, 9 फूट असली तरीही खूप झाली, आणि डोंगर खणून हा रस्ता बनवलेला आहे, म्हणजे दोन्ही बाजूला डोंगर आणि मधून जाणारा रस्ता, असा ह्याने डोंगर रस्ता बनवला. आजूबाजूच्या टेकड्यांवर बिया पेरल्या, आजकाल जशा पेरत्यात तशा हरीभरी टेकडी झाली, आणि मधून मार्ग बनला. मार्ग तर बनला, हा मार्ग बनेपर्यंत कितीतरी उशीर झाला होता, 2006 साल उजाडलं होतं, 2006 साल उजाडलं होतं. आता हा रस्ता तर बनला, मग गावकरी म्हणायला लागले आता ह्याला मान्यता मिळाली पाहिजे ना, कारण सरकार, आपण नाही ना रस्ते बनवत, सरकारचं काम असतं, सरकार रस्ते बनवतं, मग ही कुठे परवानगी मिळायची, कोणी सांगितलं जा दिल्लीला जा आणि परवानगी मिळवा. ही खरोखरीच माणसं दिल्लीला पोचली. दिल्लीला गेल्यानंतर त्या लोकांनी, 2006 म्हणजे हल्लीचा काळ आहे ना, फोटो दाखवले, सगळं दाखवलं, तोपर्यंत हे बिचारे जवळजवळ 77-78 वर्षाचे म्हातारे झाले होते, काळा काळा चेहरा, रापलेला उन्हात अनात, डोळ्याला कपाळाला सगळ्या अशा आठ्यांचं जाळं पसरलेलं, कष्ट करून 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 खोदून खोदून हाताला सगळे घट्टे पडलेले, साधा एक छोटासा कुर्ता घातलेला आणि धोतर नेसलेले हे दशरथ मांझी जेव्हा पोचले, आणि त्यांनी जेव्हा सरकारी ऑफिसमध्ये आणि मंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा सगळ्यांना पहिल्यांदा आश्चर्यच वाटलं. लोकांनी तिथे येऊन जेव्हा सरकारच्या बघितलं, तेव्हा खरोखरीचा रस्ता तयार झालेला आहे. मग त्या रस्त्यालाच दशरथ मांझी यांचं नाव दिलं गेलं, रस्ता झाला.
आणि जगामधलं हे एकमेव असं उदाहरण आहे की एकट्या माणसाच्या प्रयत्नातून डोंगर खोदून रस्ता तयार झाला. साहजिकच त्यावर्षी गव्हर्नमेंटने याला पद्मश्री दिली. त्या पद्मश्री अवॉर्डमधला जो पैसा मिळाला तो त्याला नकोच होता ना. बायको तर पहिल्यांदाच गेली होती, मुलबाळ नव्हतं. सारा पैसा त्यांनी आपल्या खेळुतांसाठी दिला. मग त्या पैशातून त्या गावामध्ये शाळा उभी राहिली. तोपर्यंत शाळा नव्हती. शाळा म्हणजे हायस्कूल, छोटीशी कदाचित प्रायमरी तोवर निघाली असेल, पण हायस्कूल उभं राहिलं. त्याच्या नावानी शाळा बांधली गेली. जो मनुष्य कधी शाळेत गेलाच नाही त्याच्या नावानी ही शाळा उभी राहिली. एक स्मृतिस्थळ बनवलं गेलं, छोटीशी डिस्पेन्सरी खोलली गेली. आणि ह्या सगळ्यामधून त्याचा एक पुतळा लोकांनी वर्गणी काढून पुतळा बनवला. दशरथ मांझी, माउंटन मॅन ही त्याला दिलेली लोकांनी उत्स्फूर्त पदवी होती. आणि जगामधला एकमेव असा माउंटन मॅन आहे डोंगर फोडून रस्ता करणारा दशरथ मांझी. मला असं वाटतं की काही वेळेला आपण पुराणातल्या पण गोष्टी काही वेळेला ऐकतो ना, आणि असं वाटतं कसं शक्य आहे. त्याला आपण मिथ म्हणजे असं काहीतरी भ्रामक काहीतरी रचलेल्या गोष्टी असं म्हणतो, पण अशा गोष्टी वाचल्या की खरंच असेल. म्हणजे पूर्वी आपण मला वाटते एक तुम्हाला मी कथा सांगित होती की नाही माहिती नाही, मी सांगेन. हिमालय उंच आहे आणि विंध्य पर्वत मात्र आडवा पसरलेला, आणि तो उंच नाही आहे, जुना पर्वत आहे. हिमालय उंच आहे, ती संपूर्ण कथा तुम्हाला वेगळी सांगेन. एकदा विंध्य पर्वताला त्यांनी विचारलं की कोण श्रेष्ठ आहे, ह्याला वाटलं की आपलं नाव घेतील. पण नारदाने सांगितलं नाही, तू श्रेष्ठ नाही आहेस बरं का, मेरू पर्वत म्हणजे हिमालय नाही, त्यावेळेला आणखीन मेरू पर्वत होता तो श्रेष्ठ आहे. पण मेरू पर्वताशी रवी करून देवानी सगळं अमृत आणि विष काढलं होतं ना. याला खूप गर्व झाला आणि तोला रागही आला, तो विंध्य पर्वत वाढायला लागला. आणि मग एक ऋषी जे होते त्या ऋषींना देवानी विनंती केली. हे ऋषी दक्षिणेमध्ये आले. हे जे ऋषी होते ते विंध्य पर्वत त्या ऋषींचा भक्त होता. आणि त्यांनी त्या ऋषींनी सांगितलं की मी जातो आहे दक्षिणेत, मला परत यायचं आहे. पण तू जर असा उंची तुझी वाढत राहिलीस तर मी येणार कसा परत, एवढं चढणार कसा मी. तर जोपर्यंत मी परत येत नाही ना तोपर्यंत तू असाच अडवा पडून राहा. बघा उंच झालं तर अडवा पडून राहा. तिथली जी डोंगर रचना आत्ता जी आहे ती पण तशीच आहे, अडवा पडून राहा. आणि मग जे माहे ऋषी परत आले तोपर्यंत खरोखरी हा विंध्य पर्वत अडवा अजूनही तो झोपलेलाच आहे. कारण हे ऋषी परत विंध्य पर्वताकडे परतलेच नाहीत. तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला काल्पनिक वाटतात, पण जेव्हा आपण दशरथ मांझीसारखा एखादी व्यक्ती बघतो की एका बायकोच्या मृत्यूनी एकदम पागलच म्हणायला पाहिजे ना, कारण पागलच माणसं असं काम करू शकतात ना. असं काम करणारा डोंगरामधून रस्ता खोदणारा दशरथ मांझी, ज्याच्या नावाचं मग पोस्टाचं तिकीटही काढलं गेलं. मग अशा ज्या काही गायला ओळी गाण्याच्या येतात ना कानावर, जय श्रमदेवी कृपा करी, जय श्रमदेवी कृपा करी, दुर्दैवाचे पहाड फोडू, दुर्दैवाचे पहाड फोडू, अनदौलतही लुटून आणू, तशी हा दौलत लुटणारा दशरथ मांझी. याची दौलत ही रुपया पैशातली नाही आहे, पण केवढी तरी मूल्य संस्कार त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, असा ही आपली आजची माउंटन मॅनची गोष्ट. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील. ह्या तुम्ही तुमच्या इतरांबरोबर शेअर करा. मी इतर कमर्शियल जसे चॅनल्स असतात तसं कधीच कोणाला सांगत नाही सबस्क्राईब करा वगैरे वगैरे, पण माझी अपेक्षा मात्र असते. कारण कोणतंही कार्य काम जे असतं ना, तुम्ही कल्चर झालात, सुसंस्कारित झालात म्हणजे सगळं जग होत नाही. आपल्या आजूबाजूचं सगळं जर जग सुसंस्कारित व्हायचं हवं असेल तर जसं आपण म्हणतो एका ज्योतीने दुसरी ज्योत, दुसऱ्या ज्योतीने तिसरी ज्योत, अशी पेटत राहते. एका ज्योतीने दोन ज्योती पेटतात, दोन ज्योतींनी चार ज्योती, चारांनी चार दुने परत चार, एवढ्या पटीमध्ये गणिती संख्येमध्ये ही चांगल्या माणसांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा, त्याला पैसे पडत नाहीत. आणि इतरांनाही सांगा, खास करून खेड्यापाड्यात राहणारे आपले जे कोणी असतील त्या मित्रांना नातेवाईकांना जरूर सांगा. नमस्कार आणि धन्यवाद.